सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने अनेक उपाययोजना करून या कोरोनाची रोकथाम करण्याचा प्रयत्न करीत आहे। अशा असताना आता जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचे हाहाकार माजला असताना सर्व देशात, राज्यात, जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। त्यात मात्र लातूरमध्ये बेवारशी कोविडशील्ड वैक्सीन सापडल्याची घटना घडली आहे, त्यामुळे या घटनेवर लातूर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा झोपली का असा सवाल उपस्थित होत आहे। लातूर शहरात घरोघरी जाऊन लोकांना वैक्सीन देण्याची मोहीम सध्या मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे। तसेच मुख्य रस्त्यावर देखील ठिकठिकाणी वैक्सीन घेण्याची सोय लातूर महानगरपालिकेने केली आहे, मात्र वैक्सीनने करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अजबच प्रकार केल्याची घटना समोर आली आहे। वैक्सीन ठेवण्यासाठी आईस बॉक्स व त्यात 12 ते 15 कोविडशील्ड वैक्सीनच्या बाटल्या, इंजेक्शन व इतर साहित्य गेल्या 2 दिवसापासून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका मॉलच्या समोर ठेवून कर्मचारी निघून गेल्याची घटना घडली आहे। बेवारसीपडी पडून असलेले या साहित्य काही तरुणांनी निदर्शनात आल्यानंतर लातूर महानगरपालिका देशात तिसरी आली, पहिली आली, दुसरी आली असा गवगवा केला जातो, पण खरं पाहता नागरिकाच्या मूलभूत गरजाकडे लातूर महानगरपालिकेचं लक्ष नाही आहे। देशातला सगळ्यात मोठा विषय वॅक्सिनेशनचा सध्या आहे, तर हे सुद्धा असं निष्काळजीपणाने लातूर महानगरपालिका वागवत आहे। हा महानगरपालिकेचा भोंगळा कारभार आहे। हे फक्त पुरस्कार घ्यायला आणि नाव सांगायला आणि सत्कार समारंभात सत्कार स्वीकारायला लातूर महानगरपालिका आहे हे समोर दिसून येत आहे। या वॅक्सिन जिथं आढळून आल्या तिथे CCTV फुटेज आहेत, ज्या बेवारस किती वेळाच्याने पडल्या होत्या, आम्हाला कसा फोड आला, आम्ही किती आलो, आम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये जवळपास 12-13 कोविडशील्डच्या बॉटल्स आहेत, काही इंजेक्शन आहेत, त्या दोन्ही सुखरूप आम्ही ठेवले। रात्री 10:00 आम्ही वाट बघितली तर कोण येते का कोण नाही ते, आणि 10:00 आम्ही ते सुखरूप ठेवलं। आणि आता आम्ही सकाळी आता हे आयुक्त साहेबांना देणार आहोत की हे जबाबदारीचं कार्य आहे, जबाबदार अशाच लोकांना द्यावं। आणि याआधी ज्या बेजबाबदारीपणीने ज्यांना हाताळलेलं आहे त्या लोकांवरती कडक कारवाई होती।